आजही गौरव मोरेच्या लग्नाची हार्ड डिस्क करप्ट करायला अनेक व्हायरस सतत त्याच्या मागे मागे फिरत असतात. बघूया त्याच्या नशिबाचा आजचा फेरा. अरे भावा विषयच हार्ड आहे आपला. माझ्या प्रिंटिंग प्रेस मध्ये ना मी पत्रिका छापतो, बॅनर नाही छापत. हा तुझे बॅनरचं नंतर बघू, पत्रिका वितरा छापायच्या असतील ना लग्नाच्या बारशाच्या तर सांग. ठेव अरे लई लोड आहे का माझा. ठेव. हॅलो. अरे भावा ठेवलं तरी हॅलो करतोयस. नाही हॅलो मी अयो गौरव मोरे साक्षात माझ्या प्रिंटिंग प्रेस मध्ये. अयो या बसा बसा बसा. ओ बसा 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 बसा. पाणी बी बसा. सावकाश बाकी काय अभिनंदन. लग्न कसं झालं, मजेत ना एकदम. वहिनी न बघितलंच नाही मी. नमस्कार वहिनी. पत्रिका बित्रिका कशा वाटल्या लग्नाच्या? मस्त ना एकदम? लोक खुश ना एकदम? आई लाजतीस का? काय तुम्ही हो? मी आई आहे ना हिची, प्रिया. या वहिनी ना आयो. नमस्कार आई. चष्म्याच्या वर्किंगचा एवढा गोळ झालाय. ओ हा वय. नमस्कार वहिनी. कशा म्हणजे लग्न विघ्न व्यवस्थित झालं? पत्रिका कशा वाटल्या ते सांगा. आमच्या प्रिंटिंग प्रेस मधल्या पत्रिका कशा वाटल्या सांगा. एक मिनिट. हा कुणाचं लग्न? कुणाच्या लग्नाबद्दल बोलतोय? आता अभिनंदन केलं म्हणजे तुमचं लग्न ना. अरे बाबा 10 दिवसांपासून तुझ्याकडे मी पत्रिका छापायला दिल्यात, 8 दिवसांनी माझं लग्न होणार आहे. आमची लग्नाची खरेदी केली, सगळं सामान घेतलं, म्हणतो पत्रिका देणार आहे देणार आहे. कधी देणार आहे पत्रिका? दे मला. चल बाप, म्हणजे लग्न झालेलंच नाही. अरे पत्रिका शिवाय लग्न कसं करणार? हे पण बरोबर आहे. म्हणजे नाही कसं आहे, काय झालं, कामाचा लोड आहे ना, त्यामुळे कोणाच्या पत्रिका दिल्या कोणाच्या छापल्या कोणाच्या वाटल्या काय डोक्यात नाही राहत माझ्या. माझ्या पत्रिका दे, 8 दिवस राहिले लग्नाला. त्याच काय आहे, पत्रिका देतो मी. लोड जास्त असल्यामुळे त्याला गोड आहे. आणि काय आहे, आता कोरोनाची 2 वर्ष होती, लग्न कार्य थांबली होती. जसा कोरोना गेलाय तसे सगळे तुंबलेले नवरे बाहेर पडले. बाबा दे ना पत्रिका. 8 दिवस साडे लग्नाला अख्या गावाला वाटायचे आहे. हे बघ पत्रिकेचं नाव घेतलं आणि हा बघा तुमचा गट्टा. एक मिनिट बाबा ना. अरे बाबा दाखवा मला. बाबा पत्रिका काय तर ठरवा अखेर बघ. नाही तर तुझं अखेर मी बघ. बघ जरा अखेर बघ बघ. अरे हे प्रिंटिंग मशीन मध्ये छापलेलं आहे, त्यांनी लिहिलेलं नाही हाताने, छापलेलं आहे ते. होय काय मला कशाला मारलं? नाही मी म्हटलं असं काय अक्षर म्हणजे जरा काय ना. काय झालं, आवडली आहे काय पत्रिका? आवडली आहे काय? एक मिनिट. काय ह्याच्यात काय लिहिलंय? काय प्रिया वेड्स गौरव मोरे पाहिजे ना. प्रिया वेड्स रोहित माने लिहिलंय. प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने. हे बघा ह्याच्यात दिलंय. ह्याच्यात बघू, आतमध्ये बघू बघू मला बघू. हे तर सेम आहे. अगुबाई खरंच श्री प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने. अगुबाई रोहित माने कसं काय आलं? कोण रोहित माने? भडकू नका. गौरव मोरे पाहिजे ना आणि प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने, हे कसं काय असेल? भडकू ना, मी बघतो. एखाद दुसरी झाली असेल उलटी. उलटी सुलटी तुमची बघू. सगळ्यावर तेच आहे. याने गोळ घातलाय असं का? ते काय गोळ झालाय माझ्या माझ्याकडून झालाय गोळ. अरे दात काय करतो हसण्याची गोष्ट आहे काय? मला सांगती कोण आहे हा रोहित माने आणि याच नाव काय आहे आपल्या पत्रिकेवर? तुम्ही मला नको विचारू, मला ह्याला विचारायचं आहे. काय कसं काय तमाशा इकडे लोक. अरे सावते काय म्हणताय? काय इथे कुणीकडे पत्रिका द्या की आमच्या हाताला का वाटायची द्या? तुझी पत्रिका छापायची होती, छापली नाही. कामाचा लई लोड आहे रे, मी एकटाच माणूस आहे केवढा करणार. नाही कामाचा लोड लई आहे. छापलेली छापलेली असणार. बघा बघा देतो देतो काय नाही, कामाचा लोड लई त्याच्यामुळे जरा गोंधळ झाला त्याचा. काय नाही त्यानं लिहिला नाही सगळं. बाकी काय गावतय? नाही काय उद्घाटन आलं. हो सावत्या
आज तुझ्या पत्रिकेचा दुकान कसं आहे? दुकान माझं घोड्याला नाळ ठोकायचं दुकान आहे. उद्घाटन सोहळा आहे 2 दिवसांनी. आता कुठे घरी जाऊन चेक कर. नाही लगा शिवलकर काय लगा कवरिंग आहे राजेशाही थाटच की लगा जणू. अरे जा आता 2 दिवसावर उद्घाटन आलंय जा आता टरारून वाट पत्रिका जा. नाही वाटायच्या आधी बघू दे की मला काय बघाय नको आधी. वा 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 एक नंबर. आयो हाय का आता काय झालं? अय पांडगोळा काय लिहिलंय? गौरव मोरे यांच्या घोड्याला नाल ठोकणे दुकानाचा उद्घाटन सोहळा. माझं नाव पाहिजे इथं. अरे मी रोहित माने. काय झालं? आणि ही गौरव मोरे कोण आहे? अरे बेने गौरव मोरे कोण आहे मला सांग तू? गौरव मोरे कोण आहे? 2 दिवस राहिले तिला का उतर. गौरव मोरे कोण आहे? थांब ना बाबा जरा बोलतोय ना, कळत नाही का तुला? गौरव मोरे कोण आहे? ऐका ना साहेब, 2 मिनिट ऐका ना. काय तुझं बोल काय? ते आहे गौरव मोरे. अरे वासाड मी कसा गौरव मोरे असेल? पहिल्यापासून तूच गौरव मोरे आहेस ना. आज मी कसा काय गौरव मोरे? हा हा गौरव मोरे. सॉरी तुम्ही भडकला म्हणून सॉरी. मीच गौरव मोरे. हाच आहे गौरव मोरे. मीच गौरव. हो मीच गौरव मोरे. मी गौरव मोरे. लाज नाही वाटत तुला? त्याच्यावर सगळं चाललं तर काय लाज वाटायला पाहिजे? माझ्या पत्रिकेत कावर घुसलास? माझ्या पत्रिकेत कावर घुसला? मी तुमच्या पत्रिकेत कुठे घुसलोय? मी तर बाहेर उभा आहे. तुम्ही शांत काय का माझं? मी तुमच्या पत्रिकेमध्ये नाही घुसलो. खरं सांगू का, माझं लग्न आहे बरोबर. गौरव मोरेचं नाव पाहिजे का नाही? तर नवरदेव म्हणून रोहित मानेचं नाव लिहिलंय आणि तुमच्या त्या दुकानामध्ये माझं नाव लिहिलंय आणि खाली लिहिलंय प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव याने सगळा गोळ घातला. यांनी गोळ घातला आहे. किड्या बाप बदलला सुरू माझा. बाप बदलच माझा. यांनी घातला. हे आयलन ही प्रभाकर मोरे कोण आहे? हेच प्रभाकर मोरे. आता तुमच्या घोड्याला नाळ ठुकतो बघा मी कशी. तुम्ही प्रभाकर मोरे आहे का? पण माझ्याकडे घोडाच नाही, नाळ कुठे ठोकणार? तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ नका. मला कसं मारताय? पण मी कसं माझा बाप बदलला का तू? काय काय करतो? काय करतो? तुझ्यामुळे सगळं झालंय. काय करतो कर लवकर? काय करायचं मला? नवीन पत्रिका छापून दे. मला माहित नाही नवीन पत्रिका खूप कामाचा लोड आहे. काहीतरी ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही. तुमच्यात ऍडजस्ट करून घ्या पाहिजे. म्हणजे काहीतरी ऍडजस्ट करा ना. नाही काही ऍडजस्ट बिडजस्ट करणार नाही. आता तरी बरं आहे. इकडे मी या कशा पत्रिका वाटू? रोहित माने वेड्स प्रिया. आता ही प्रिया कोण आहे? प्रिया कोण आहे? मी आहे प्रिया. मी काय होत आहे? अरे बापरे हे मी तुटलं लग्न. प्रिया तुझ्यामुळे सगळं होत आहे. मी मारे ना तुला. क्लिअर कर सगळं. मी सगळं क्लिअर कर पहिलं. नाही थांबा तुम्ही. मी काय म्हणते प्रथमेशराव, बदला की पत्रिका? म्हणजे आता इथं कसं झालंय? वर चिरंजीव रोहित माने प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव असं लिहिलंय की नाही? ते जरा बापात चुकले. माझंच नाव लिहा, रोहित संजय माने असं करून टाका. बाकी खाली माझ्या घरातल्यांची नावं टाका. आणि खाली ही नावं काय ती? शिवा, नमा, चेतू, गौरव, पिंकी. ही सेम राहिलं तर चालते. ही सगळी सेम असते. तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते? हे चुकून तुमचं नाव इथं आलंय. तुम्ही म्हणताय की मला लग्न करायचं आहे. नाही नाही एक मिनिट ऐका, मी पेनाने काय करतो, रोहित माने नाव खोडतो आणि गौरव मोरे लिहितो. त्या अक्षर कुठं नाही? तुझं अक्षर कुठं? ए बाबा ए कोण आहे? कोण आहे तू बाबा? ए
अरे मी सांगतोय काय मशीनने छापलेलं नाव आहे. हा छापलेलं आहे. काय काय बोलताय तुम्ही हे. मी सगळं ते ऐका सासूबाई. हे बघा मला चिडवू नका. मी काय म्हणते ते ऐका. असं खोडून वगैरे अजिबात चालणार नाही. असं खोडता खोडता कागद फाटला वगैरे तर केवढा मोठा अपशकुन होईल. कागद फाटलं तर पुन्हा पत्रिका छापलं तरी अपशकुन होतोय. अरे तुझ्यामुळे झालंय पत्रिका. अरे कर ना यार यार. अरे एवढी लोक ऍडजस्ट करते तू कर ना जरा ऍडजस्ट. अरे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. ह्याचं तर काय फक्त ते घोडाला बसून दुकान आहे ना कुठेतरी. मग घोडा लावायचंय ते आहे ना काय कधी ते घोड्याला काय ना लाल घोड्याला ना ठोकायचंय रे. हा ते दुकान आहे स्पेशालिटी आहे बरं का. हा काय द्या स्पेशालिटी आहे बरं का माझी. होय काय अशी नाळ ठुकतो का नाही मी. अशी टचकन ठुकते. कशी कशी टचकन ठुकते. म्हणजे घोड्याला बी कळत नाही माहितीये का. म्हणजे मी घोडा बी झाल्यावर म्हणते अयो झाली पण होय आहे. आज नाही बघा म्हणजे माझा हातच एवढा हलका एक नाही. असं टचकन ठुकलं की लगेच होऊन जाते बघा. हलका हात बघा की तुम्ही मौसर हात एकदम तुम्ही बघू शकता म्हणजे. हात लाव हे बघा की माने रांगडा घडी. तू यार पहिला प्रॉब्लेम क्लियर करा. आपला तो मारीन मी. मी सांगतो नाही तू एवढा गोळ कसा घातला. कसा घातला एवढा एवढा मोठा गोळ. तुला मी सॅम्पल पत्रिका दिली होती का नाही. सगळं दिलेलं आणून सांगितलं हे असं 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 पाहिजे. मग तू नाव कसं काय बदललं. मी सांगतो माझी चूक झाली आहे. मी गोळ घातलाय माझी चूक झाली आहे. त्याचं काय आहे तुम्ही जे मला सॅम्पल पत्रिका दिली त्याचा मी ड्राफ्ट बनवला. यांची पत्रिका सॅम्पल त्याचा पण ड्राफ्ट बनवला आणि ते त्या छोट्या पप्या नन्याला दिलं. नेमका त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवार म्हणजे बंटोल बाबा त्यांचा वार. मग त्यांच्या वारच्या दिवशी मी त्यांचं नामस्मरण करत असतो बंटोल बाबांचं. तर बंटोल बाबांचं नामस्मरण करत असताना ना हा अचानक घोळ झालेला आहे. एक मिनिट. हे काय आहे. एक मिनिट. नाही चुकलो चुकलो. तुम्ही बंटोल बाबा. तुम्ही बंटोल बाबा. हा बंटोल बाबा. तू पण बंटोळ मी पण बंटोळ जगले सारे बंटोळ बंटोळ पण बंटोळ मी पण बंटोळ जगले सारे बंटोळ बंटोळ. हाय का त्याला का तुमचं तसं असेल तर मग माझं बी बंटोळ बंटोळ. बंटोळ बंटोळ काय बंटोळ बाबा कुठला आहे. मोठं नाव आहे. आई काय माझ्या आत्ता लक्षात येत आहे सगळं. म्हणजे रोहित मानेचं नाव गौरवच्या ऐवजी या पत्रिकेवर छापलं जाणं हा बंटोल बाबांचा संकेत तर नसेल. बरोबर आहे. अरे कुठला संकेत. तो बाबा स्वतःलाच थुकला होतो तो कुठला संकेत देणार आहे. त्यांचा कसा संकेत आहे का. मी जेव्हा जेव्हा बंटोल बाबांना भेटायला जायचे ना तेव्हा तेव्हा बंटोल बाबा माझ्या कानात सांगायचे गोरी नाल इश्क मिठा. गोरी नाल इश्क मिठा. बंटोल बाबा पंजाबी गाणे ऐकायचा. गोरी नाल इश्क मिठा असं करायचं. गप्प बस. किती नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणीतरी नाळ ठोकणारा माझा जोडीदार होणार आहे. अरे तुझ्यामुळे मी मी तयार आहे लग्नाला. म्हणजे बाबांनी संकेत दिलाय म्हणजे संपलं. हेच लग्न होणार आहे म्हणजे. आता मी लग्नाला तयार आहे. फक्त एक थोडासा छोटा प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम मानस कसला प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय आता आपण सगळी लग्नाला जाणार नाही. बरोबर. ती दुकान कोण सांभाळणार. हा सांभाळेल ना. याला दुसरं काय काम आहे. नाहीतरी हा लग्नाच्या लायकीचा नाही आहे काय समजलं. हा सांभाळील. हा तुम्हाला. आणि हे बघ बाबा हे मला यांच्यावर लग्नाला जावं लागेल 4 दिवस. का काम असं का म्हणजे काय. म्हणजे त्याचा आई ह्याचा आई वडील तिथे येतील लग्नाला. माझी ओळख होईल. म्हणजे मला पण जरा अंदाज येईल ना. बाकी काय नाही. कसला अंदाज येईल तुम्हाला. काय बोलताय तुम्ही. एक मिनिट तुम्हाला स्किटचा विषय कळला काय आहे. तुम्हाला स्किटचा विषय काय माहिती आहे का. चुकून गौरव मोऱ्याच्या जागेवर रोहित मानेचं नाव आलं. हा स्किटचा विषय आहे. असा आहे का. असा आहे ते पहिला का नाही मला सांगितलं. सांगा ऐका ना. नका ना हे करू. लग्न मोडतंय माझं यार. तुम्ही असं करू नका. आपण एक काम करूया. आपण सगळे बंटोळ बाबांचं दर्शन घेऊया आणि मग लग्नाच्या तयारी लागूया. काय म्हणता. चला चला. एक मिनिट एक मिनिट. पण बंटोळ मी पण बंटोळ सगळे सारे बंटोळ बंटोळ पण बंटोळ मी पण बंटोळ सगळे सारे बंटोळ बंटोळ. पत्रिका घ्या पत्रिका घ्या. ओ पत्रिका घ्या पत्रिका घ्या. घेऊन गेले अर्धे प्रियाला. गौर्या
ते पण बनटोल मी पण बनटोल आम्ही सगळं बनटोल बनटोल ते पण बनटोल मी पण बनटोल आम्ही सगळं बनटोल बनटोल ओ बनटोल मी आलो थांबा जाऊ नको ओय अरे तू ओ बाबा काय केलं रे तू माझा आहे का पुढच्या वेळी तुमच्या लग्नाच्या पत्रिकांना मी लक्ष घालून छापेन आता फक्त चार दिवस प्रामाणिकपणे घोड्याला नाळ ठोका त्याची प्रॅक्टिस तुझ्यापासून करतो बंटोल बंटोल सुटला माझा कंट्रोल कंट्रोल ऍज युजुअल कडक थॉट आणि कडक परफॉर्मन्स मस्त कॉन्सेप्ट होती खूप आणि खूप उत्तम रंगोलीत तुम्ही प्रथमेश सावत्या कमाल मोरे स्किटचा विषय काय तुम्हाला कळले का हा जागतिक पंच तुमच्या वाटेला आलेला फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक ईशा तुझे लाजलीस आल्या आल्या तो तुझ्याशी बोलायला नंतर ते उल्लेखनीय होतं विशेष उल्लेखनीय होतं फार मजा आली प्रियदर्शिनी ती जेव्हा लाजली त्याच्यानंतरचं हे तू लाजतीस काय हे अत्यंत लवेबल होतं फार मस्त पद्धतीने प्रेझेंट केलंस आणि पूर्ण स्किटभर ज्याच्या कामधंद्याचा उल्लेखही नाही अशा माणसापासून घोड्याची नाळ टोकणाऱ्या माणसापर्यंतचा तुझा प्रेमाचा प्रवास हा विशेष प्रेक्षणीय होता उल्लेखनीय होता गौऱ्या तुझ्याच वाटेला दरवेळेला असं काय पण तुला एक सांगतो असं आपण कधी करतो माहितीये ना पैसे मोजताना नोटांचं बंडल मोजायच्या आधी लक्षात घे तेरा हर स्किट कॅश हो रहा है बॉस आपण वाईटातून चांगलं शोधायचं ते असं फॅन्टॅस्टिक गौरी ॲज युजुअल माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स आहे सगळ्यांचे मजा आली सर